नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मकर संक्रांती या सणानंतर कापसाच्या दरात सुधारणा होणार का कापसाच्या दरात सुधारणा होणार तर किती होणार ज्या शेतकऱ्यांनी अजून कापूस विकला नाही त्या शेतकऱ्यांनी कापूस विकावा की ठेवावा काय आहे येत्या काळातील परिस्थिती चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मकर संक्रांतीनंतरचे कापसाचे ताजे गणित तेही अभ्यासकांच्या अंदाजाने तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो दररोजच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा एकदा आपण सर्व बाजार समितीचे ताजे बाजार भाव बघू नंतर लगेच त्या ठिकाणी माहिती बघू हिंगणघाट या ठिकाणी सात हजार क्विंटलावून सात हजार एकशे पंच्याण्णव भाव मिळाला मित्रांनो पुलगाव पाच हजार पन्नास क्विंटल कोण कापसाला सात हजार एकशे पाच रुपये दर मिळाला मित्रांनो बारकाईने लक्ष द्या हिंगणा तीस क्विंटल कोण कापसाला सहा हजार आठशे पन्नास रुपये दर मिळाला सिंधी सेलू चौदाशे साठ क्विंटल कोण कापसाला सात हजार पंधरा रुपयापर्यंत दर मिळाला त्यानंतर नेरपरोसोपंत पंचवीस क्विंटल कोण कापसाला सहा हजार पन्नासपर्यंत दर मिळाला त्यानंतर मित्रांनो मांढळ एकशे पंचेचाळीस क्विंटला व कोण कापसाला सहा हजार आठशे पन्नासपर्यंत दर मिळाला त्यानंतर मित्रांनो वरोरा तीन हजार एकशे चार क्विंटला वन कापसाला सहा हजार नऊशे रुपयापर्यंत दर मिळाला त्यानंतर वरोरा खांबाडा एकोणावीसशे सत्तावीस क्विंटलावण कापसाला सहा हजार नऊशे रुपये दर मिळाला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा महत्त्वाची माहिती सांगायची आहे अकोला बोरगाव मंजू एकशे पंचवीस क्विंटलावण कापसाला सात हजार दोनशे पंचावन्न दर मिळाला उमरेड आठशे चौतीस क्विंटलावखोल कापसाला सहा हजार नऊशेपर्यंत दर मिळाला त्यानंतर पारशिवनी एकशे ऐंशी कुंटलाव कोण कापसाला सहा हजार आठशे पन्नास रुपये दर मिळाला त्यानंतर मित्रांनो अकोला पाचशे बेचाळीस कुंटलाव कोण कापसाला सात हजार एकशे तीस रुपये दर मिळाला त्यानंतर मित्रांनो सावनेर चौतीसशे कुंटलाव कोण कापसाला सहा हजार आठशे पन्नास रुपये दर मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे भद्रावती दोनशे सत्याहत्तर कुंटला अवकाऊन कापसाला सहा हजार आठशे रुपयापर्यंत दर दर मिळाला अकोड जिल्हा अकोला सात हजार तीनशे पंच्याहत्तरपर्यंत दर मिळाला शेतकरी मित्रांनो आता बातमी बघूया आणि बातमी पूर्ण बघा समजून घ्या काय गणिता येते देशातील बाजारात चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये एकशे लाख गाठी कापसाची शेतकऱ्यांनी विक्री केली डिसेंबर महिन्यातील बाजारातील दैनंदिन आवक एक लाखऐंशी हजार गाठी होती जानेवारीत आवकेचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे नंतर मात्र बाजारातील आवक कमी होत जाईल त्यामुळे कापसाच्या दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आणि तसं घडताना पण दिसत आहे शेतकरी मित्रांनो या महिन्यात भरपूर शेतकरी कापूस देताना दिसत आहे याचा परिणाम काय होणार पुढे बघू कापसाची महिनानी आहे आवक वर्ष दोन हजार तेवीस पा ऑक्टोबरमध्ये चोवीस पॉईंट चौतीस लाख गाठी नोव्हेंबरमध्ये छत्तीस लाख गाठी डिसेंबरमध्ये छप्पन्न लाख गाठी म्हणजे जसे दिवस पुढे जात आहे तसं तसं शेतकऱ्यांनी भरपूर कापूस दिलेला आहे आणि जानेवारी महिन्यात तर आता भरपूर कापूस शेतकरी देत आहे शेतकरी मित्रांनो याचा परिणाम काय होणार उत्पादन घटले पण दैनंदिन आवकेचा दरवर परिणाम ऑक्टोबर महिन्यातील दैनिक आवक अठ्याहत्तर हजार गाठी होती नोव्हेंबरमधील आवक एक लाख एकोणावीस हजार गाठी पोहोचली नोव्हेंबरमधील कापूस आवक ऑक्टोबरच्या तुलनेत सत्तेचाळीस टक्क्याने वाढली डिसेंबरमधील आवकेने एक लाख ऐंशी हजार टप्पा गाठला डिसेंबरमधील आवक नोव्हेंबरच्या तुलनेत पंचावन्न टक्क्याने वाढली नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील आवक उत्पादन कमी असून दरवर्षी तशी राहिली शेतकरी मित्रांनो आता याचा अर्थ असा आहे की जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत ऐंशी टक्के कापूस विकल्या जाणार आणि फक्त वीस टक्के कापूस राहणार परिणाम याचा असा होणार आहे नंतर बाजारात तूट दिसून येणार आणि कापसाचे दरवाढीस हेच सगळ्यात मोठा घटक फायदेशीर राहणार चला भेटूया व्हिडिओमध्ये त्यांनी